लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने नववर्षात आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा विरोध सुरू असतानाच व्हॉट्सॲपला आता अजून एक फटका बसलाय. व्हॉट्सॲपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेक युजर्स सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या ॲपचा वापर करण्याकडे वळले आहेत. सिग्नल ॲपच्या लोकप्रियतेमध्ये तर प्रचंड वाढ झाली असून आता ॲपलच्या ॲप स्टोअरमध्ये सिग्नल ॲपने व्हॉट्सॲपवरही मात केली आहे. ॲपलच्या ॲप स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री ॲप्सच्या यादीत सिग्नल ॲप पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. व्हॉट्सॲपला मागे टाकून भारतातील अव्वल फ्री ॲप बनल्याची माहिती सिग्नल ॲपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. यासोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला असून कॅप्शनमध्ये बघा तुम्ही काय केलं अशा आशयाचं ट्विट केलं आहे. भारताशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग आणि स्वित्झर्लँड या देशांमध्येही सिग्नल टॉप डाउनलोड ॲप ठरलं आहे. व्हॉट्सॲपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी ट्विटरवर सिग्नल ॲप वापरण्याचं आवाहन केलं होतं. मस्क यांनी आपल्या 41.5 मिलियन फॉलोअर्सना सिग्नल वापरण्याचं आवाहन केल्यापासून या ॲपच्या डाउनलोडमध्येही वाढ झाली आणि लोकप्रियताही वाढली. सिग्नल ॲपद्वारे तुमचा पर्सनल डेटा मागितला जात नाही किंवा स्टोअरही केला जात नाही, त्यामुळे हा डेटा कोणासोबत शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. सिग्नलवर फक्त तुमचा फोन नंबर स्टोअर केला जातो. ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आणि जुने मेसेजेस आपोआप गायब होण्याचं फीचरही यामध्ये आहे. याशिवाय सिग्नलची खासियत म्हणजे यात डेटा लिंक टू यू हे फीचर देखील आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर कोणीही चॅटिंग करताना चॅटचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही, म्हणजेच तुमची चॅटिंग पूर्णतः सुरक्षित असते.